वाढत्या तापमानामुळे फळबागा करपल्या आहेत. नंदुरबारमध्ये पपईच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात. पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पानगळ होतीये. नंदुरबारमध्ये 5000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड झालेली आहे, त्यातच आता हे संकट आलेलं आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका हा फळबागांना बसलाय. वाढलेल्या तापमानामुळे पपई पिकाचं सर्वाधिक नुकसान होत आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी तापमान वाढीची शक्यता असल्यामुळे पपई पीक आता हातचं जाणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावते. त्यातच विषाणूजन्य आजारामुळे होणारी पानगळ शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट घेऊन आली आहे. विषाणूजन्य आजारामुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपईची फळं पिवळी पडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 5000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यावर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आहे आणि दराचा मुद्दा समोर आला. त्यातून मार्ग निघाला नाही तोवर आता तापमान वाढीमुळे दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती झालेली आहे. उष्णता यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत खूप जास्त जाणवत होती. वाढलेली उष्णता, पडणारा पाऊस यामुळं एकतर आर्द्रता जास्त असणे आणि सोबत उष्णता, त्यासोबत पपईवर येणारा एक अल्टरनेरिया नावाचा जो ठिपका आहे, यामुळं लवकरच पपईची पानं पिवळी पडली आणि पानगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्या पपई उत्पादकांना जाणवलं.